विद्यार्थी मित्रांनो शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये वडिलांच्या मुलांच्या वयाचे विषयीसुद्धा किंवा आईंच्या मुलाच्या अशा प्रकारे वयावर एक प्रश्न विचारलेला असतो हा प्रश्न बुद्धिमत्तेत येण्याचं कारण गणितामधील काही घटक हे बुद्धिमत्तेत पण असू शकतात जसे गुणोत्तर प्रमाण सरासरी अशा प्रकारचे गणितातल्या घटकावरचे प्रश्न बुद्धिमत्तेच्या पेपरमध्ये सुद्धा आलेले आहेत तर आज आपण एक उदाहरण पाहणार आहोत वयावर आधारित जे बुद्धिमत्ते तर्क अनुमानामध्ये येत असतं आज वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या पाचपट असून पाच, पाच वर्षांनी त्यांचे गुणोत्तर दहा तीन होईल तर आज मुलाचं वय किती आहे अशा प्रकारे प्रश्न आला तर दिलेल्या माहितीवरून काय दिले अगोदर तिन्ही प्रश्न वाचायचा आहे सुरुवातीला आता इथं दिलेलं आहे आज वडिलाचं वय दिलेलं आहे म्हणजे वडिलाचं आजचं वय दिलेलं आहे किती दिलं आहे मुलाच्या पाचपट दिलेलं आहे म्हणजे आज मुलाचं वय जेवढं आहे त्याच्या पाचपट वय वडिलांचं आहे म्हणजे आपल्याला आता कोणाचं मानावं लागेल जे लहान आहे ते आपण सहसा मानतो तर आज मुलाचं वय यक्स मानायचं आहे आपल्याला म्हणून मुलाचं वय बरोबर यक्स तर वडिलाचं वय किती होईल मग त्याच्या पाचपट पाच यक्स होईल त्यानंतर पुढं काय सांगितलेलं आहे पाच वर्षांनी त्याचं गुणोत्तर दिलं आहे म्हणजे आपल्याला पाच वर्षाचं वय पुढच्या पाच वर्षाचं गुणोत्तर दिलं आहे म्हणजे पाच वर्षाची मांडणी करावं लागेल मग पाच वर्षांनी मुलाचं वय किती होईल पाच वर्षांनी आजच्या वयात पाच मिळावं लागतील म्हणजे एक साधिक पाच आणि मग वडिलाचं किती होईल पाच वर्षांनी वडिलाच्या वयाचं किती आहे आजचं पाच एक साय त्याच्यात पण पाच मिळावं लागेल म्हणजे वडिलाचं वय पाच एक साधिक पाच त्यानंतर त्यांचं दिले गुणोत्तर दिलेलं आहे म्हणजे आपल्याला गुणोत्तर मांडावं लागेल आता गुणोत्तर मांडायचं आपल्याला इथं तर गुणोत्तर मांडलं आहे मी इथं एक्स अधिक पाच छेद पाच एक साधिक पाच आता वर मुलाचं आहे खाली वडिलांचं मांडलेलं आहे म्हणून इथं गुणोत्तर मांडताना लहान आपण अगोदर घेतलं आहे मुलाचं मग वडिलांचं मांडलं आहे तर त्यांचं दिलेलं गुणोत्तर मांडलं आहे तर यांचा तिरकस गुणाकार आपल्याला करायचा आहे आणि तिरकस गुणाकार केल्यानंतर तीन गुणिले पाच एक साधिक पाच आणि दहा गुणिले एक साधिक पाच याचा तिरकस गुणाकार जर आपण केला आता या ठिकाणी कोण सोडवल्यानंतर हो पाच त्रिक पंधरा एक्स आणि पाचे पंधरा बरोबर दहा एक दहा एक्स आणि दहावी पाचे पन्नास त्यानंतर आपण समीकरण जसं सोडवतो एक्स चल पद एका बाजूला अंक एका बाजूला आणि मग हे दहा एक्स इकडे आणले तर ते वजा होतील पंधरातून दहा गेल्यावर पाच एक्स राहिले ह्या पन्नासमधून हे पंधरा तिकडे वजा होतील म्हणून राहिले पस्तीस आता पाच गुणिले आहे तिकडे भागिले केल्यानंतर एक्स बरोबर पाच आणि पस्तीसला साताचा भाग जातो म्हणून त्याचं उत्तर आहे एक्स बरोबर सात म्हणजे एक्स कोणाची किंमत मांडलेली आहे आपण एक्स म्हणजे आजच्या मुलाचं वय म्हणून मुलाचे वय किती आलेलं आहे मुलाचे वय बरोबर सात वर्षे तर अशा प्रकारे आपण योग्य उत्तर हे सात निघालेलं आहे अशा प्रकारे वयावर जर उदाहरणं आले तर आपल्याला ते उदाहरणं सोडवता आले पाहिजेत